26 जानेवारीपासून म्हसवड येथे धनगर जमात बांधव धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आज या आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे. मात्र गेल्या 7 दिवसांच्या पासून सरकारनं त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही, प्रशासनानं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून काल या सर्व समाजबांधवांनी, आंदोलनकर्त्यांनी मान तालुका बंदची हाक दिली होती, त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. मान तालुका 100% बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता ह्या बंदचं लोण जे आहे ते हळूहळू महाराष्ट्रभर पसरत आहे आणि धनगर आरक्षण आंदोलनाची व्याप्ती जी आहे ती हळूहळू वाढत आहे. अशा परिस्थितीत हे आंदोलनकर्ते आजही त्यांच्या आमरण उपोषणावरती ठाम आहेत. तिघंजण आंदोलन करत आहेत. आपण एका आंदोलनकर्त्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव जयप्रकाश रामचंद्र हुलवान, गाव कराड माझं, आणि मसवडला माझ्या समाजबांधवांना आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी उपोषणला बसलो आहे. मी 3रा उपोषणला बसलो, 2 वेळा कराडला आणि आज या ठिकाणी 26 तारखेपासून. आमची जी मागणी आहे की दुरुस्तीची शिफारस शासनाने करावी. 1956 सालापासून या धनगर समाजाला शासन फसवीत झालेलं आहे आणि ते हे राजकारणच त्यांनी, आपण त्यांच्याविषयी काही बोलणार नाही. पण राज्यकर्त्यांनी आणि शासनाने दोघांनी विचार करून या धनगर समाजाला न्याय द्यावा. छोटंसं काम आहे आमचं, जास्त काही काम नाही. प्रत्येक वेळेला आम्हाची फसवणूकच केली जाते आणि आमची फसवणूक होण्यास पाठिंबाचं कारण की आमच्या समाजाला असा कोण मोहरा नाही की आमच्या समाजात कोण नेता नाही. हा विदाऊट नेत्याचा हा समाज आहे, त्यामुळे समाजाची दखल घेणारा पार्लमेंटमध्ये किंवा विधानभवनमध्ये कोण नाही. आमचा असा एखादा नेता असता, एखादा मोहरा असतात, आमची नक्की केलं असतं की जे आदिवासी समाजाचे 25 आमदार आहेत, मला वाटतं 4 खासदार आहेत, त्यामुळे त्यांचा आवाज तो तिथं पोचतो आणि आमचं जे काही त्यांच्याकडे आहे ते तिथं दाबलं जातं. जोपर्यंत समाजाला एकत्र येत नाही आणि समाजाला कोण असा गॅरंटेड नेता मिळत नाही तोपर्यंत समाजाचं असंच चालणार आहे. पण आम्ही जे गेले 5-6 महिने झालं उपोषण करून, आंदोलन करून, अंगावर स्वतःच्या केशी घेऊन लढतो आहे, त्या समाजाने विचार करून समाजानं एक संघ व्हावं. जोपर्यंत समाज एक संघ होत नाही तोपर्यंत समाजाला नेता मिळाला, मेन म्हणजे नेता मिळाला तर या समाजाचे पार्लमेंटमध्ये काम होईल, नाही तर असंच आहे. तुमची मागणी नेता मिळावा ही आहे की आरक्षण मिळावं? आरक्षण मिळावं, त्यावरती बोला. त्याला आम्हाला, आमच्या समाजाला आरक्षण मिळावं ही आमची पहिल्यापासून 1956 सालापासूनची मागणी आहे. अनेक वेळा कागदपत्र दिले, पुरावा दिले. आज पुरावा केंद्र शासनाने, महाराष्ट्र शासनाकडे आहे, फक्त शिफारस करायचं महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारला, हीच आमची मागणी आहे. दुसरी काही आमची मागणी नाही. जर शिफारसी गेले 1956 सालापासून होत नाही तर आम्हाला आरक्षण कुठून मिळणार आहे? आमचा स्वतःचा हक्काच आहे, पण कोण त्याला मागत नाही. अभ्यास समिती स्थापन केलेली आहे, 4 राज्यांच्या ती दौऱ्यावरती गेलेले आहे, त्यावरती तुमचा विश्वास नाही का? नाही, अभ्यास समिती स्थापन होऊन 2 महिने झाले, ते 2 महिन्यानंतर अहवाल कुठं आला? काय अहवाल विशेष म्हणजे अभ्यास समिती 2 महिने 90 दिवसांची तर मुदत मागून घेतली तुम्ही. नाही, 2 महिने थोडा तरी काही काम केलं हे कळवलं पाहिजे. काम आम्हाला कळवणं शासनाचं काम आहे साहेब. बाबा हा हे झारखंडला गेलेत, बिहारला गेलेत, ओरिसाला गेलेत. मला माहीत नाही का तुम्ही आंदोलन करत, तुम्हाला माहीत नाही कुठे गेली? कोणाला माहीत आहे? काय पुरावा देतो कुठे गेली ती? शासनच सांगत नाही आज कुठे आहे ते, काय काम चाललंय. शासन कोणता पुरावा जनतेसमोर आणत नाही, मग आम्हाला काय करणार आहे? पण आपल्या समाजातले लोक जे त्या समितीवरती काम करत आहेत त्यांच्यापैकी एकाशी तरी तुम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का? आमच्याकडे त्यांचा नंबर, पण आमच्याशी संपर्क ते साधत नाही. आम्ही कुणाला संपर्क साधायचा? संपर्क कुणाला साधायचा? आज या ठिकाणचा माणूस संपर्क साधू शकतो का? दुष्काळ पट्टा आहे, पण तिथून बाबा या दुष्काळ पट्टा एखाद्या व्यक्तीला आपण कळवून हे त्यांचं काम आहे, कारण ते समाजातले आहेत. त्याने इकडे कळवून हे काम आहे साहेब, ते कुणालाही काही कळवत नाही. म्हणजे सरकारनं जी समिती स्थापन केली त्यावरती तुमचा अजिबात विश्वास नाही? माझा तर वैयक्तिक अजिबात विश्वास नाही. तर मग तुम्ही जे म्हणताय शिफारस करा, ती शिफारस देखील याच पद्धतीने केली तर त्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार का? नाही नाही, तसं ते आम्हाला हे केल्याशिवाय शिफारस करणार, कारण अहवाल जे येईल ना अहवालावर राहणार आहे. पण अहवालात जे केलं मला काय म्हणायचं आहे माझ्या का, की जे गेल्यात शासकीय सदस्य आमचे गेले 2014 पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटी आरक्षण देऊ असं सांगणारे, आज टीची समिती स्थापन करता, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आम्ही अभ्यास समिती स्थापन करता आणि पुन्हा एकदा तुम्ही पहिलीतली मागणी करताय की त्यामध्ये जाऊन तुम्ही दुरुस्ती करावी आणि दुरुस्तीची शिफारस करावी, हे म्हणजे योग्य आहे का? काय वाटते असं? नाही नाही, तुम्ही मला एक सांगा की या भारताच्या पार्लमेंटमध्ये, महाराष्ट्रातील विधानभवनमध्ये कॅबिनेट झाले का कधी?
कॅबिनेट झाल्या का? आठवड्याला होत्या ना मंत्रिमंडळाचे. तुम्हाला कोणी सांगितलं कॅबिनेट होती म्हणून? मग काय होते ते? कॅबिनेट झाली असतील तर, पहिली कॅबिनेट झाली असतील तर आम्हाला आरक्षण 100% मिळालं. पहिली झालीच नाही, मग कॅबिनेटच झाल्या नाही. आणि 2014 पासून कॅबिनेटच झाले नाही, आजपर्यंत नाही. तर मी बसलो इथपर्यंत कॅबिनेट झालेले नाही. कोण म्हणतो कॅबिनेट झाले? आणि मग हे सगळे जे जे आर वगैरे निघतात नोटिफिकेशन, हे आम्हाला काय माहीत नाही. ज्याने सांगितलं की नाही बारामती देऊन छताडाला हात लावून की मी पहिल्या मंत्री झाल्या मुख्यमंत्रीला पहिल्या कॅबिनेट मी तुम्हाला आरक्षण देतो, ते कुठून देणार, रेडीमेडच्या दुकानात आणणार, ते आम्हाला काय माहीत नाही. पण मी तर सरळ म्हणतो कॅबिनेट झालेली नाही. ज्यांना माहीत असेल त्यांनी कॅबिनेट बघितलं असेल. जर कॅबिनेट असतील तर, झाले असतील तर आम्हाला 100% आरक्षण मिळालं असतं. हे माझंच उत्तर आहे. मला यांचं म्हणणं आहे की कॅबिनेटच झाली नाही, नवीन त्यांनी काहीतरी शोधून काढलेलं आहे, कॅबिनेटच झाली नाही. तुम्ही मला सांगा की ज्या ST आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी तुम्ही बसलेले आहात आणि तुम्ही जी दुरुस्तीची या ठिकाणी मागणी केलेली आहे, याची दखल शासन प्रशासनाने घेतली का अद्यापर्यंत? सर, मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर, याच्या अगोदर लोणंद इथे 19 दिवस उपोषण केलेलं आहे आणि आत्ता पुन्हा एकदा 1.5 महिन्याच्या नंतरनं आम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरलेलो आहोत म्हसवड या ठिकाणी. जो प्रश्न तुम्ही केला सर, त्याच्यामध्ये आजपर्यंत तरी शासनाचा कोणताही तहसीलदार आले DYSP आल्या, परंतु मंत्री किंवा कुठला आमदार कोण अजून आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. आमची दुरुस्तीची शिफारस ही मागणी आहे आणि त्या संदर्भात आजपर्यंत कोणीही, आज 6वा दिवस आहे, कोणी याची दखल अंदाजी वगैरे कोणी घेतलेली नाही. त्यामुळंच आम्ही म्हसवडकर वासियांनी आणि संबंध सकल धनगर समाजाने आज म्हसवड बंदची हाक दिली आहे. आज तरी हे सगळं बघून आमच्यापर्यंत ते पोचतील अशी अपेक्षा मी ठेवतो सर. दुसरा प्रश्न, शासन आणि प्रशासन एका बाजूला या आंदोलनाकडे दुर्लक्ष करते, 6 दिवसापासून तुमचं उपोषण सुरू आहे, आज मान तालुका बंदची तुम्ही हाक दिली होती, कशा पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळाला ते सांगा. आज आम्ही मान तालुका बंद अशी हाक दिली होती आणि इथं वेगवेगळ्या जाती धर्माची लोक इथं राहतात, त्यांना खूप चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद दिलेला आहे. याच्यातून समाजाची एकजूट दिसून येत आहे आणि अशीच एकजूट पुढेही राहील आणि आम्ही जी मागणी करतो त्याला पूर्ण इथल्या वेगवेगळ्या समाजांचाही पाठिंबा आहे, इथून पुढेही राहील. आज चांगल्या पद्धतीने यांना आम्हाला प्रतिसाद दिला सर. यस, हा प्रश्न सुटत नाही आहे. तुम्ही यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं, उपोषणाचा मार्ग पत्करला होता, पण तुम्ही 19 दिवस उपोषण केल्यानंतर देखील तो प्रश्न सुटला नाही, त्यामुळे पुन्हा तुम्हाला आंदोलन करावं लागतंय. आंदोलनामध्ये आणखीन एका आंदोलनाची भर, असंच त्याचं वर्णन करावं लागेल अशी परिस्थिती आज या ठिकाणी दिसून येते. या सर्व पार्श्वभूमीवरती तुम्हाला यश कितपत मिळेल असं तुम्हाला वाटते? सर, आत्ता हे आमचं दुसरं आंदोलन आहे आमरण उपोषणाचं. 19 दिवस आम्ही ज्यावेळेस आमरण उपोषण लोणंद या ठिकाणी केलं, त्यावेळेस खूप वेगवेगळे अनुभव आले. ज्या पद्धतीनं सरकारला सरकारचं आम्ही लक्ष वेधू शकत होतो त्या पद्धतीनं प्रयत्न केले. मग त्यामध्ये जलसमाधी असेल, त्यानंतर बाईक रॅली असेल, त्यानंतरनं आमचं गजी गायन नृत्य असेल, त्यानंतर ओव्या असतील, त्याच्यानंतरनं बाईक रॅली असतील, खूप वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन तिथं झाली, इशारा मेळावा घेतले. शेवट मग आम्ही जो आपले धनगर समाजाचे स्वर्गवासी BK कोकरे साहेबांनी जो खंबाटकीचा घाट अडवला होता ना, आपल्याला NTचं आरक्षण भेटलं होतं, तो घाट आम्ही साहेब 7 तास अडवला. महिलांनी तिथं खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला साथ दिली. एवढं सगळं करूनसुद्धा आमच्या हाती काहीच लागलं नाही, उलट माझ्यासहित माझ्या घरातल्या 17 लोकांवर आणि माझ्या मित्रांवर 32 लोकांवर 353 सारखे गुन्हे दाखल झाले आणि आमचा पूर्णपणे जी संघटन झालं होतं त्याला तोडण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आणि आपली लोकंही त्याला थोडी ही झाली. परंतु त्यानंतर आम्ही नागपूरला गेलो, तिथंही आमच्या हाती लागलं नाही काय. आणि आजपर्यंत तुम्ही बघितलं, जर या 70 वर्षाच्या लढाईमध्ये आजपर्यंत एकही गोष्ट
धनगर समाजाला भेटलेली नाही, धनगर समाजाच्या हाती लागलेली नाही. कितीतरी आश्वासनं कितीतरी इथंच मायापुढं आत्ता तुम्ही मगाशी आमच्या उपोषणकर्त्याला साथी उपोषणकर्त्याला प्रश्न विचारला की बाबा आता तुम्हालाही माहिती ज्यावेळेस मनोज जारांगे पाटलांचं आंतरवलीत आमरण उपोषण चालू झालं त्यानंतर ना हा सिलसिला एक पुन्हा एकदा नव्यानं चालू झाला आणि चौंडीमध्ये आपले काही उपोषणकर्ते उपोषणाला बसले, 21 दिवसाचं उपोषण केलं आणि त्यानंतरनं सह्याद्री अतिथीगृहाला मीटिंग झाली पूर्ण उपोषणकर्त्यांची आणि आपल्या सर्व नेत्यांची. त्याच्यामधून एक 4GR फॉर्म्युला आपल्या सगळ्यांच्या समोर आला की 4 राज्यांचा आम्ही अभ्यास करू आणि त्याच्यानंतरनं काय ते डिसिजन घेऊ. त्याच्यामध्ये आपण 51 दिवसाचा टाईम मागून घेतला, 51व्या दिवशी काहीच इव्हन समितीसुद्धा स्थापन झाली नाही म्हणून 51व्या दिवशी आम्ही लोणनमध्ये बसलो उपोषणाला. तुम्ही त्यांना हा प्रश्न केला की त्या समितीवर तुमचा विश्वास आहे का किंवा त्या समितीचा जो काय येईल. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस उपोषणं चालू झाली त्यानंतरनं एक GR काढला आणि त्या GR मध्ये आपले समाजबांधव आणि काय आपले अधिकारी वर्ग त्या समितीमध्ये इन्क्लूड केले अभ्यासासाठी, बरोबर आहे. मग बघेल साहेब असतील, दांगडे पाटील असतील, हे सगळे. पण तो GR तुम्ही वाचला असेल सर तर त्याच्यामध्ये पूर्णपणे समावेश असं लिहिलं होतं की अभ्यास दौरा जो जाणार आहे धनगर समाजाचा ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी हा अभ्यास दौरा आहे. मला सांगा सर, तुम्ही खूप दिवसापासून आपल्या धनगर समाजाचं कवरिंग करताय, आपला समावेशाचा प्रश्नच नाही आहे सर. मग तुम्ही जर GR मध्ये अजून पण 2023 मध्ये पण चुकीचं जर ही करत असाल, चुकीचं वर्णन करत असाल, तर मग आपला विषय किती खोल आहे त्याच्यावर मी तो GR जाळून टाकला सर. आज तागायत मी परत एकदा आम्ही सर्वजण उपोषणाला बसले, आज तागायत तो GR बदलला गेला नाही याच्यावर कोण बोलत आहे का? बोलत नाही आहे. त्यानंतरनं तुम्हाला सांगतो की नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला सांगितलं जर माझी केस तुमच्या विरुद्ध चालू आहे तर तुम्ही माझ्या केसचे कधी पैसे भरचाल का? आपल्याला त्या अधिवेशनामध्ये सांगितलं की बाबा धनगर समाजाची कोर्टची जी केस चालली आहे उच्च न्यायालयात त्याचा पूर्ण खर्च आम्ही भरू, पण 1 रुपया पण दिला नाही आणि ज्याच्या विरुद्ध केस चालली तो आपली केस काय हे पैसे भरेल ह्याच्यावर माझा पूर्णपणे. त्यानंतर दुसरा निर्णय काय घेतला तिथं की बाबा मेंढपाळ बांधवांना चराई क्षेत्र अलॉट करू, त्यांचा पीक विमा काढू, आजपर्यंत त्याची काहीच अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतरनं आत्ता जो 23 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंतचा जो मागासवर्गीय आयोगामार्फत जो सर्वे करण्यात आलेला आहे, बरोबर आहे, त्या सर्वेमध्ये तुम्हालाही माहिती आहे की 2019, 2022 आणि 2023 या तीन वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने आपल्याला धनगड या राज्यामध्ये नाहीत आहेत ते धनगर असं लिहून दिले. म्हणजे जी जमातच अस्तित्वात नाही ती त्या ॲपमध्ये काय करते? मग ती ॲपमधून काढण्यासाठी आपण कितीतरी लोकांनी प्रश्न उचलला. मी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन पत्र दिलं तरी ते अजून ॲपमध्ये त्यांना काढलेलं नाही. आपला भोळा बाबडा समाज आहे, जर एखाद्यानं चुकून धनगड सांगितलं तर परत 0 to start करायला लागेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून एकच दिसून येते की मी तरी आत्ता समजा उपोषण केलं तेव्हापासून याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालो आहे, पण याच्या अगोदर 70 वर्षापासून कितीतरी फसवणूक. आणि फसवणूक कोण कधी करू शकतं माहीत आहे का? ज्यावेळेस सहन करणारा पुढचा असेल. आणि आपण समाज म्हणून सहनच करतो आहे ना, त्यांना आपला हिसकाच दाखवत नाही. अहो कुठलं तरी एक तुम्ही चुकीचं काहीतरी लिहिताना आपण सहन करतो. आज 31 जानेवारीला तो सर्वे संपला परंतु धनगड चेंज झालं का याचा धनगर समाजानं विचार करावा. अवघ्या 4.5 महिन्यापूर्वी मनोज जारांगे यांनी आंदोलन सुरू केलं आणि त्यांचा प्रश्न मार्गी लागला, मात्र तुम्ही 70 वर्षापासून आंदोलन करताय, तुमचं कोणीच ऐकायला तयार नाही. येस, याचं कारण मला असं वाटतंय की याला पूर्णपणे जबाबदार मी सरकारला तर 100% धरतोच, परंतु माझा समाज पण आहे. माझा समाज संघटितच होत नाही, आपण खूप विभागलो गेलेलो आहे, प्रत्येक ह्याच्यामध्ये विभागलो आहे. तुम्ही मला वाटते पंढरपूरच्या मेळाव्याला पण होता, तुम्ही स्वतः तिथं होता, बरोबर आहे. पण केवळ रस्त्यावरची लढाई लढून हा प्रश्न सुटणार आहे असं तुम्हाला वाटतं सर? 100% सुटणार आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पण पूर्णपणे विश्वास आहे आणि रस्त्यावरची लढाई याच्यासाठी लढणं गरजेचं आहे, कारण की जो आपला समाज आहे असंघटित तो समाज एकत्र येईल. आणि रस्त्यावरची लढाई जर आपण राईट वेमध्ये संविधानिक मार्गाने जर आपण लढली तर रस्त्यावरच्या लढाईवर. तर हे होते माननीय श्री गणेश केसकर साहेब, गेल्या 6 दिवसापासून उपोषण करतायत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की
लढाई मग ती कोणती असो, रस्त्यावरची असो, न्यायालयातली असो, सभागृहातली असो, अथवा मतपेटीची लढाई असो, लढाई आपण लढली पाहिजे आणि लढाईसाठी सज्ज झालं पाहिजे. मात्र धनगर जमात कुठेतरी कमी पडते याची खंत देखील त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे. त्यामुळे समाजबांधवांना माझं सांगणं आहे की आपण जोपर्यंत संघटित होणार नाही तोपर्यंत आपला प्रश्न सुटणार नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आंदोलन करतायत, त्यांचं मनोधैर्य वाढावं, त्यांना आत्मबळ मिळावं यासाठी मी देखील कोल्हापूरहून या ठिकाणी आलेलो आहे. आणखी एक समाजकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊयात. साहेब, तुम्ही देखील गेल्या 6 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करताय, कितव्यांदा आंदोलन करताय किंवा कितव्यांदा उपोषण करताय ते? ओके ओके. जय मल्हार. सर्वप्रथम माझा सर्व समाज बांधवांना माझा जय मल्हार. मी यापूर्वी आम्ही सर्व समाज बांधव आणि नाव आणि पूर्ण. ओके ओके. जय मल्हार. सर्व समाज बांधवांना माझं नाव आहे उत्तम विरकर. मी मसवड महान तालुका मसाईवाडी गाव महान तालुका जिल्हा सातारा या ठिकाणाहून उपोषण करते. मसवड हे ठिकाण निवडून आमचे सर्व पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उपोषणकर्ते एकत्रित घेण्याचं कारण असं की आम्ही ज्यावेळी दहिवडी या ठिकाणी आमच्या समाज बांधवांनी उपोषण केले त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही अहोरात्र त्या ठिकाणी झटत होतो आणि जे त्या ठिकाणाहून आम्हाला आउटपुट काही निघालं नाही राज्यकर्त्यांच्याकडून. तिथं ते जे आश्वासनं दिली ज्या ठिकाणी गणेशजी केसकरांचं लोणंदमधलं उपोषण पाहिलं असेल किंवा कराडमधील हुलवानांचं उपोषण पाहिलं असेल आपल्या समाज बांधवांनी समाजाच्या नेत्यांनी किंवा एका आपल्या पालकमंत्र्यांनी आम्हाला भेट देऊन त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते शब्द देऊन त्यांनी शब्द देऊन आम्ही उपोषण सोडलं. त्यांच्या एका शब्दावर सोडलं की समाज राज्य सरकार याचा नक्की विचार करेल आणि आम्ही एक समिती स्थापन करतो आहे आणि त्या समितीद्वारे आपली मागणी रास्त आम्ही मंजूर करून घेतो आहे राज्य शासनाकडून. परंतु जी समिती स्थापन केली राज्य शासनानं त्यामध्ये समावेश हा शब्द घालून जसे आमची 1979 राज्य सरकारनं फसवणूक केली तशीच फसवणूक राज्य सरकारनं पुन्हा 30 नेमताना तोच GR समावेशक या शब्दाने केला आणि तशीच फसवणूक 30 केली आणि 30 मात्र अहवाल असा आला आहे आम्हाला पूरक असा आला त्यातला आउटपुट असा की धनगर राज्यात अस्तित्वात नसून धनगर हेच आहेत हे एक आम्हाला प्लस पॉईंट 30 आला आणि तिला फक्त राज्य शासनानं संवैधानिक दर्जा दिलेला नव्हता. ही 30 बॅक म्हणजे बॅक पॉईंट आहे. त्यासोबत तिसरी राज्य शासनानं आमच्या विरुद्ध जी फसवणूक केली ती हा GR 21 ऑक्टोबरचा जी समाजाचेच बांधव शासकीय सदस्य 6 आणि अशासकीय सदस्य 3 जी स्थापन करून आमची फसवणूक केली त्यामध्ये कशी फसवणूक केली तर समावेशक या शब्दानं आमची त्या ठिकाणी फसवणूक झाली आणि आमच्या नेत्यांच्याकडं मी स्वतः फोन करून मागणी केली होती की हा शब्द दुरुस्ती करावा. गणेशजी केसकरांनी त्यांच्या लोणंदमधील उपोषणामध्ये त्यांनी GR दुरुस्त करून मागणी केलेल्या आणि त्या ठिकाणी त्यांना तसा शब्द दिलेला की तो GR दुरुस्त करून आम्ही अभ्यास गटासाठी तसा GR आम्ही देतो आहे असा शब्द असताना त्यांनी आज अखेर या क्षणापर्यंत तोच GR अभ्यास गटाला दिला आहे. आता साहजिकच आहे की तो अभ्यास गट अशा पद्धतीनं अभ्यास करणार आहे की समावेशक या शब्दानंच अभ्यास करणार आहे आणि तसाच अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. पुन्हा राज्य सरकार आमची बोलवण करणार की त्यांचा अहवाल चुकीचा आलेला आहे. आपली खरी मागणी अशी होती की D आर करण्याची आणि तशा पद्धतीचं ज्या राज्यात D R किंवा दुरुस्ती किंवा समानार्थी शब्दाची दुरुस्ती ज्या राज्यात केलेली आहे त्या राज्यातलं शिफारस कशी केंद्राला गेलेली आहे आणि तशा पद्धतीचा आपण अभ्यास गट नेमून त्यांना तशा पद्धतीचा GR द्यायला पाहिजे होता आणि तो अहवाल घ्यायला पाहिजे होता. पुन्हा आमच्या समाजाची फरफट हे राज्यकर्ते करणार आहे ती आणि त्यावेळी ते सत्तेत असताना त्यावेळी पुन्हा आम्हाला हे मन सांगणार आहे ती की आपल्याला पुन्हा नव्यानं समिती आयोग स्थापन करावं लागणार आहे. परंतु खरी यातली मेख अशी आहे की राज्यकर्त्यांना कधी दुरुस्ती ही D R कधी करता येते. केंद्र सरकारनं राज्याचा अधिकार पूर्ण काढून घेतलेले आहेत. त्यांच्याकडं अधिकार एवढेच आहेत की एखाद्या जातीचा समावेश करायचा असेल, एखाद्या जातीला वगळायचं असेल, एखाद्या जातीचा समानार्थी शब्द किंवा एखाद्या शब्दातला बदल दुरुस्तीचा ज्याला दुरुस्ती म्हणतो फेरबदलाचा अधिकार हे फक्त केंद्राला शिफारस करण्याचा अधिकार आहे राज्य सरकारला. अदरवाईज कोणत्याही SC आणि ST कॅटेगरीबाबत जर ST आणि ST कॅटेगरीबाबत राज्याला जर दुरुस्तीचा किंवा समावेश करण्याचा किंवा वगळण्याचा शिफारस पाठवायचा अधिकार असेल तर हे राज्य सरकार आमची फसवणूक आज अखेर का करते
या राज्यातला प्रत्येक धनगराचा पोरगा आज शिकलेला आहे आणि त्यांना हे सगळं कायद्याचं नॉलेज आहे, परंतु तुम्ही राज्यकर्ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना भीती दाखवून कायद्याची त्यांची गळचेपी करताय आणि त्यांना मीडियासमोर येऊ देत नाही, त्यांना बोलू देत नाही, तर त्यामुळे ही एक आमच्या समाजाची खंत आहे. सुशिक्षित पोरांना यामध्ये उतरण्याची भीती वाटते आज, परंतु ही खरी मेन. एका बाजूला तुम्ही आंदोलन करताय नक्कीच, दुसऱ्या बाजूला न्यायालयातली लढाई सुरू आहे नक्कीच, तिसऱ्या बाजूला या प्रश्नावरती समिती स्थापन केलेली आहे आणि चौथ्या बाजूला आचारसंहिता लागण्याची वेळ आता जवळजवळ येऊन ठेपलेली आहे. बरोबर, अशा परिस्थितीमध्ये तुमचा प्रश्न 2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आतमध्ये मार्गी लागेल असं तुम्हाला वाटतंय का? हे एका वाक्यात सांगा. हे बघा, या ठिकाणी एका वाक्यात सांगा. ओके, नक्कीच हा मार्गी लागेल आणि त्यासाठी आम्ही समाजाची शपथ घेऊन सांगितलेले समाजाला आणि हा समाज पेटवण्याचं काम या मसवडच्या केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणाहून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उपोषणकर्ते या ठिकाणी येऊन आम्ही तसं केंद्रवरती बिंदू मानून आम्ही ही मागणी केलेली आहे आणि हा शेवटचा श्वास येईपर्यंत घेईपर्यंत आम्ही राज्य सरकारकडे एकच मागणी राहील की राज्यानं केंद्राला शिफारस पाठवायची आहे, ते पण डीचा आर करण्याची, डचा र मूळता आहे, डीची आर अशी शिफारस केंद्राला पाठवा. केंद्राकडून कसं घ्यायचं ते आमच्याकडे लागलं, आमच्यावर सोपवा. आम्ही कसं काय घ्यायचं, न्यायपालिकेकडून घ्यायचं का आमची ताकद दाखवून घ्यायचं हे आम्ही ठरवू, पण राज्यकर्त्यांच्या एवढंच हातात आहे. आदिवासी समाज ऐका, EWS आरक्षण ज्यावेळेस दिलं केंद्र सरकारनं 2019 लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती असताना, त्यावेळेस कोणीही आंदोलन केलं नव्हतं, कोणीही मोर्चा काढला नव्हता, कोणीही धरणं धरलं नव्हतं किंवा कोणीही उपोषण केलं नव्हतं, तरी देखील त्यांना न मागता 10% आरक्षण दिलं. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 70 वर्ष आंदोलन करताय, तुमच्या आंदोलनाची साधी दखलही घेतली जात नाही, काय भानगड? ह्याची भानगड अशी आहे की राज्यकर्त्यांना ह्या धनगर समाजाच्या राजकारणातील प्रतिनिधित्वाचा धोका आहे आणि ही खरी मॅक असल्यामुळं राज्यकर्ते आमच्या मागणीच्या, असंघटित मागणीच्या विचार करत नाहीत. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र राज्यातील तमाम उपोषणकर्ते मसवड या ठिकाणी एकत्रित घेऊन आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई चालू असणार आहे. पुढचा प्रश्न काय म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन चालू ठेवणार आहे? नक्कीच नक्कीच. तर हे होते आपले आंदोलनकर्ते समाज बांधव, यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन जे आहे ते सुरूच ठेवणार आहे. विशेष म्हणजे एका बाजूला सरकारनं समिती स्थापन केलेली आहे आणि ती समिती 4 राज्यांचा अभ्यास करणार आहे आणि ते अभ्यास दौऱ्यावरती आहे असं सरकारकडून सांगितलं जात आहे. मात्र कंदील घेऊन शोधायचं म्हटलं तरी देखील ही सरकारनं स्थापन केलेली समिती कुठं आहे ते दिसायला तयार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलनामागून आंदोलनं होत आहेत, आंदोलनामध्ये आणखी एका आंदोलनाची भर पडते, उपोषणामागून उपोषणं होत आहेत, उपोषणामध्ये आणखी एका उपोषणाची भर पडते, मात्र प्रश्न जे आहेत ते जैसे ते आहेत, कोणताही प्रश्न सुटायला तयार नाही आहे. मेंढपाळांचा प्रश्न सुटत नाही आहे, OBC आरक्षणाचा प्रश्न तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, ST आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न जो आहे तो देखील जैसे ते आहे. एकंदरीतच सरकार जे आहे ते धनगर समाजाच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावरती उदासीन आहे आणि त्यामुळं समाजाच्या मनामध्ये सरकारच्या विरोधामध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे आणि हा समाज आपला जो असंतोष आहे या असंतोषाला 2024 निवडणुकीमध्ये मतपेटीच्या माध्यमातून वाट मोकळी करून देणार आहे हे निश्चित झालेलं आहे. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.